छोट्या पडद्यावरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेनं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत कीर्ती आणि शुभमच्या हटके लव्ह स्टोरीनं प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं होतं. या मालिकेमुळे कीर्ती, शुभम, जीजी अक्का, भाऊ ही पात्र घराघरात पोहोचली. फुलाला सुगंध मातीचा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून आता ओळखली जाते. या मालिकेतील शुभम हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता हर्षद अटकरीने या मालिकेच्या काही आठवणीबद्दल भाष्य केलंय. अभिनेता हर्षद अटकरीने नुकतीच एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत त्याने त्याच्या शूटिंगच्या आठवणी, सध्या करत असलेलं काम आणि भविष्यात त्याच्या असणाऱ्या योजना याबद्दल माहिती दिली आहे. यावेळी तो म्हणाला की मी यापूर्वी अनेक पात्र साकारली आहेत, पण फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील शुभम या पात्राने मला घराघरात ओळख निर्माण करून दिली. या भूमिकेसाठी मी खूप मेहनत घेतली होती. या मालिकेत मी साकारलेलं पात्र हे एक साध्या आणि खऱ्या माणसाचं होतं. त्याची सकारात्मकता ही जमेची बाजू होती. याची मला भविष्यात निश्चितच मदत होईल. माझ्या शुभम या पात्राला लोकांनी भरभरून प्रेम दिलं. ज्यांनी मला टीव्हीवर पाहिलं त्या सर्वांचा मी आभारी आहे. मी लवकरच तुम्हा सर्वांना एका वेगळ्या भूमिकेत भेटेन, असंही हर्षद यावेळी म्हणाला. तसेच हर्षदला आता तू काय करतोयस हे विचारले असता तो म्हणाला, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी आता काहीच करत नाहीये. मी सध्या माझा मी टाइम एन्जॉय करतोय, त्याबरोबरच स्वतःवर लक्ष केंद्रित करतोय. मी 2.5 वर्ष सतत शूटिंग करत होतो, त्यामुळे त्या काळात मला काहीही करता आलं नाही, एकही ब्रेक घेता आला नाही, कारण मी टेलिव्हिजन या माध्यमात काम करत होतो आणि त्यात तुम्हाला 24/7 काम करावं लागतं. जेव्हा आमची मालिका संपली त्यानंतरच मी स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. त्याबरोबरच मी भविष्यातील भूमिकांसाठी स्वतःला कशा प्रकारे तयार करता येईल याबद्दलही विचार करतोय. दरम्यान फुलाला सुगंध मातीचा या मालिकेआधी हर्षदने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकली. सारे तुझ्यासाठी, अंजली, दुर्वा या मालिकांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. आता त्याला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते सुद्धा आतुर झाले आहेत. तुम्ही सुद्धा फुलाला सुगंध मातीचा ही मालिका मिस करताय का? व्हिडिओ खाली असलेला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा. कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.